नमस्कार शेतकरी मित्रांनो पाहुयात काल भारतामधून बांगलादेशमध्ये किती कांदा एक्सपोर्ट झाला तसेच त्या एक्सपोर्ट कांद्याला काल काय बाजारभाव निघाले याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो आपल्याला माहीत आहे की गेल्या दोन दिवसामध्ये आपल्याकडे कांद्याच्या भावामध्ये कुठे घसरण दिसून येत आहे काही ठिकाणी आवक वाढलेली आहे तर मित्रांनो बाजार थोडासा दोन दिवसामध्ये अस्थिर आहे तर बांगलादेशमध्ये जो आपला कांदा एक्सपोर्ट होत होता त्याचेही बाजारभाव गेल्या दोन दिवसामध्ये कमी होत होते तर पाहूयात मित्रांनो काल नेमकी काय परिस्थिती होती बाजाराची काल किती कांदा एक्सपोर्ट झाला भाव काय निघाला सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात मित्रांनो काल गोजादांगा येथून शंभर ट्रक कांदा हा एक्सपोर्ट झाला तसेच मेंदीपूर बॉर्डर येथून नव्वद ट्रक कांदा एक्सपोर्ट झाला तर हिली बॉर्डर येथून त्रेपन्न ट्रक कांदा एक्सपोर्ट झाला अशा टोटल दोनशे त्रेचाळीस गाड्या कांदा काल बांगलादेशमध्ये एक्सपोर्ट झालेला आहे बाजारभाव जर पाहिले तर नाशिकच्या कांद्याला एकतीस रुपयापासून जास्तीत जास्त चौतीस रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवरती निघाले तर मध्य प्रदेश येथील कांद्याला सव्वीस रुपयापासून एकोणतीस तीस रुपये किलोपर्यंत बाजारभाव काल बॉर्डरवरती निघालेला आहे तर मित्रांनो काल एक्सपोर्ट ही स्थिर पाण्यास मिळाली तसेच एक्सपोर्ट कांद्याचे बाजारभावही स्थिर पाण्यास मिळालेले आहेत थोडंसं मार्केट काल स्टेबल पाण्यास मिळालेलं आहे तर मित्रांनो आज एक्सपोर्ट बंद असते आता शनिवारी पुन्हा एकदा एक्सपोर्ट होईल त्याचा रिपोर्ट आपण रविवारी सकाळी पाहणार आहोत तर मित्रांनो सध्या तरी एक्सपोर्ट कांद्याचा भाव हा स्थिर झालेला दिसत आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा